डान्स बार बंद करणारी रणरागिणी ते वाघोलीच्या विकासात मोलाचं योगदान. महिलांना प्रेरणा देणारा जयश्रीताई सातव पाटील यांचा प्रवास. आज आपण पाहतोय की समाजामध्ये महिलांचं स्थान हे अग्रेसर आहे. त्यामध्ये सांगायचं झालं तर घरात काम करणारी महिला असो किंवा बाहेर जाणारी, त्या ठिकाणी नोकरीसाठी जाणारी, उद्योग व्यवसायासाठी जाणारी महिला असो, यामध्ये महिलांचं व्यापक स्थान आहे. त्यामध्ये सांगायचं झालं तर पुणे शहरालगत असणारं वाघोली हे मोठं उपनगर शहर आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी वाघोलीचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने जी आदर्शवत महिला त्या ठिकाणी पुढे आलेली आहे, त्यामध्ये ज्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं त्या या ठिकाणी वाघोलीच्या माजी सरपंच, वाघोलीच्या आदर्श नारी या ठिकाणी जयश्री नानी राजेंद्र अण्णा सातव पाटील यांचं नाव प्रामुख्याने वाघोली परिसरात वाघोली पंचक्रोशीत घेतलं जातं. येते 8 मार्च साठी मी आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. जागतिक महिला दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. खरं तर महिला आज सगळीकडे प्रामुख्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मी देखील 97 सालापासून घराच्या बाहेर पडून घर सांभाळून एक समाजकारण आणि राजकारणात पाऊल ठेवलं होतं. त्यामध्ये प्रामुख्याने 2002 साली गावामध्ये डान्स बार मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. त्या डान्स बारचा नैतिक जबाबदारी म्हणून तो डान्स बार आपण प्रामुख्याने 1500 महिलांना रास्ता रोको करून आपण प्रामुख्याने तो पूर्णपणे बंद पाडला. त्याच्यानंतर ग्रामसभेला, महिला ग्रामसभेला ठराव मंजूर करून आपण कायमचंच लायसन्स बंद केले. त्याच्यानंतर आपण संस्थेच्या मार्फत एक दारूबंदीचा ठराव देखील आपण पास केला होता. दारूबंदीसाठी पण आपण प्रयत्न केले होते. त्याच्यानंतर महिला ओपन झाल्यानंतर 2008 साली मला सरपंच पद मिळाले. ते मी सरपंच पद अतिशय वाघोली गावचा विकास कसा होईल, प्रामुख्याने लोकांच्या गरजा कशा पूर्ण होतील, त्याच्यामध्ये प्रामुख्याने रस्ते असतील, काँक्रीटकरण असेल, पाण्याच्या टाक्या असतील, अतिशय न होणारी कामं देखील आपण त्या ठिकाणी पार करून पाडली. त्यानंतर अजितदादांच्या आणि आमदार अशोक पवार यांच्या मार्फत आपण वडूवरून पाण्याची स्कीम ही मोठ्या प्रमाणात आपण पूर्णपणे करून घेतली. त्याच्यामध्ये 25 लाख लिटर पाणी वडूवरून आपण या ठिकाणी वाघोली या गावात पूर्णपणे आणण्याची आपली हे पूर्ण झाली. त्याच्यानंतर अशी अनेक विविध क्षेत्रात विविध कार्यक्रम आपण पार पाडले. 2 वर्षापूर्वी जो कोरोनाचा काळ, 2 वर्षाचा काळ लोटला होता, लोकांवर अतिशय भयानक परिस्थिती ओढवली होती, अशा परिस्थितीमध्ये राजेंद्र अण्णा सातव पाटील असतील अतिशय दिलदारपणे त्यांनी हा निर्णय घेतला की आपण लोकांपर्यंत फळं आणि भाज्या पुरवू. अशा पद्धतीने आम्ही जेजुरी या ठिकाणाहून आमच्या दारामध्ये टेम्पोच्या टेम्पो भाज्या आणून त्या निवडक करून आमच्या सर्व महिलांनी, दत्तस्पोर्टच्या सर्व महिलांनी त्यामध्ये सहभाग घेऊन तो भाजीपाला अतिशय व्यवस्थितपणे साफसूप करून त्याच्यावर सॅनिटायझर करून प्रत्येकाच्या दारोदारी आपण त्या भाजीपाला पुरवला. त्याच्यानंतर पोलिसांना मदत असेल, डॉक्टरांना मदत असेल, जिथे जिथे आपली मदतीची गरज असेल त्या त्या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी मदतीसाठी उभं राहिलो आहोत. अशी अनेक प्रकारची विविध क्षेत्रातील कामं केलेली आहेत. आज या ठिकाणी मला आवर्जून एक मुद्दा सांगावासा वाटतो की मी सरपंच असताना जे काही लोकांचे त्रास पाहिलेत किंवा जे काही महिलांना त्रास पाहिलेत, महिला अगदी धुनभांडी करून आपलं घर चालवत असतात, गोरगरीब महिलांचे यातना पाहिल्यात, अशाच काळामध्ये काही लोकांनी गायरान निघावं किंवा त्यांची घरं इथनं निघून जावीत यासाठी अतोनात प्रयत्न करून माझ्या सही मागण्यासाठी खूप मोठा प्रयत्न या ठिकाणी झाला. परंतु अक्षरशः म्हणजे कलेक्टर असतील, प्रांत असतील, सगळेजण इथे येऊन बसले होते, तरीसुद्धा मी त्या ठिकाणी गोरगरिबांच्या घरं निघू नयेत यासाठी सही दिली नाही. त्याच्यामुळे आज शेकडो लोकांची घरं या ठिकाणी वाचली आहेत. गायरांना त्यांना 7-12 मिळणार आहेत असं आश्वासन त्यांना या ठिकाणी मिळालेलं आहे आणि अशा पद्धतीने गोरगरिबांचा आशीर्वाद माझ्या कुटुंबाला आणि मला मिळाला आहे, याच्यात मी खूप समाधानी आहे. आणि दुसरं म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये माझी एक मैत्रीण अर्चना शिरसाट हिला देखील डॉक्टरांनी सकाळपर्यंत तू राहणार नाही असं सांगितलेलं असताना देखील मी तिला 15 मिनिटात माझ्या कुटुंबाने, माझे मिस्टर असतील, माझे जावई असतील, माझा मुलगा असेल, मी असेल, आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी तिला 15 मिनिटात पुण्यामध्ये समर्थ हॉस्पिटलमध्ये नानापेठ या ठिकाणी पोहोचवलं आणि आज आम्हाला तिचा जीव वाचवण्यात यश आलं. ही दोन कामं माझ्या जीवनातली खूप सक्सेसफुल कामं आहेत असं मी मानते आणि आज या गोरगरिबांचा आशीर्वाद आपण सगळ्यांनी घ्यावा, अशा पद्धतीने आपण सगळ्या महिलांनी अशी कामं करून दाखवावीत हेच मी या ठिकाणी सांगते. मी महिलांना या ठिकाणी एकच संदेश देईल की कोण काय बोलतंय आणि लोकांची उणधुनी काढण्यापेक्षा आणि लोकांच्या घरात
किंवा दुसऱ्यांच्या जीवनात डोकवण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे आणि आपली ऊर्जा, प्रत्येक नारीमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा असते, ती ऊर्जा आपण कुठे वापरली पाहिजे याचा पुरेपूर उपयोग महिलांनी करून महिला सक्षमीकरण कसे होईल, लोकांना मदत कशी होईल, लोकांच्या हितासाठी कामं कशी होतील आणि आपल्या गावाचं, आपल्या आईवडिलांचं नाव कसं मोठ्या पद्धतीत होईल याच्याकडे जास्त प्रमाणात लक्ष द्यावं. आणि जागतिक महिला दिनाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद.